माझ्यासाठी लॉकडाऊन एक खूप पॉझिटिव्ह फेज होती, कारण लॉकडाऊनमध्ये माझं लाईफ चेंज झालं असं मी म्हणू शकते. मी काही दिवसांपूर्वी माझ्या तब्येतीच्या तक्रारींबद्दल एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यात सगळं मेन्शन केलेलं होतं की मला काय काय आजार होते किंवा मी कशाकशातून गेले. आणि लॉकडाऊनमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय केले असं म्हणू आपण, किंवा मी माझी अख्खी लाईफस्टाईल चेंज केली. मी वेगन झाले, मी बऱ्याचशा गोष्टी केल्या ज्याच्यानी मी औषधांशिवाय कशी बरी होईन ह्यावरती मी जास्त भर दिला. आणि इट इज अ मिरॅकल, कारण मी ज्यातून गेले त्यातनं फारशी माणसं इतकी पॉझिटिवली बाहेर येत नाहीत, पण मी खरंच खूप लकी आहे कारण माझ्या डोक्यावर देवाचा हात आहे आणि त्यामुळे मी त्यातनं बाहेर पडले. आणि मी लॉकडाऊनचा खूप पॉझिटिव्ह उपयोग करून घेतला स्वतःसाठी, स्वतःवर काम केलं मी. आणि माझ्याबरोबर माझी मांजरांची बाळं होतीच, 8 पिल्लं आहेत माझी, त्यामुळे त्यांच्याबरोबर मी लॉकडाऊन खूप एन्जॉय केला. आणि मला असं नेहमी वाटतं की आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्ह झोन्स असतात, तर आपण त्यातनं बाहेर कसे पडतोय, स्वतःसाठी आपण काय करतोय, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपण इतरांसाठी तर नेहमीच काही ना काहीतरी करत असतो, पण स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफसाठी आपण काय करतोय किंवा स्वतःला आपण किती वेळ देतोय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे.